नमस्कार आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आज आपण आयुष कुलकर्णी या आपल्या युवक मित्राशी बातचीत करणार आहोत आयुष कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला आहे आणि क्लाउड कम्प्युटिंग एक्सपर्ट सुद्धा आहे त्याचबरोबर टेक्नॉलॉजी या विषयावर त्याने दोन पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत आणि काही रिसर्च पेपर्स सुद्धा पब्लिश केले आहेत चला तर मग जाणून घेऊयात त्याच्या या प्रवासाबद्दल आयुष तुझं आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत थँक्यू सो मच अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि प्लेजर टू बी हिअर आयुष आता सुरुवातीला मला तुला विचारायचं असं वाटेल की तू आता इंजिनिअरिंगच्या फोर्थ इयरला आहेस तर तुझा हा शैक्षणिक प्रवास कसा होता सो so, मी टेन्थ नंतर मी डिप्लोमाला परस्यू केला ऍक्च्युली कारण काय ना की मला पहिली गोष्ट तर सीईटीचं टेन्शन वगैरे नको होतं आणि टेक्नॉलॉजिकली मला अजून इंडेप जायचं होतं आणि प्रॅक्टिकली हँड्स ऑन वर्क करायचं होतं त्यामुळे डिप्लोमाहून चांगली कोणती इन्स्टिट्यूट नसू शकते तर मग मी डिप्लोमा परस्यू केला आणि त्याच्यानंतर मग मला डिरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन मिळाली एम आय टीमध्येच आ, तो प्रवास असा होता ना की मला खूप क्लाउड कॉम्प्युटिंगच्या जवळ आलो मग त्याच्यासोबत मी रिसर्च पेपर सुरू केले आणि मग करत 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 आज हु, हा आजपर्यंतचा माझा प्रवास आहे म्हणजे ह्या चार वर्षात तू टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या भोवतीच होतास एक्झॅक्टली तू या क्षेत्राकडे कसा वळालास तुला ओढ कशी निर्माण झाली या क्षेत्राची शाळेपासूनच तू या क्षेत्राकडे करिअर करायचं ठरवलं होतं अगदी बरोबर म्हणजे आठवीपासूनच पासूनच मला क्लाउड कॉम्प्युटिंगची ओढ लागली होती पण तेव्हा इतका मॅच्युअर नव्हतं हो मी त्या गोष्टी बाबतीत की बाबा मला हेच करिअर परस्यू करायचंय तर मग मी टेन्थ स्टँडर्डमध्ये अजून इनडेप जाऊन मग कोर्स सुरू केले त्याच्यानंतर अजून बाकीच्या गोष्टी मी हळूहळू त्याच्यासोबत करायला लागलो क्लाउड कम्प्युटिंगच्या निगडीत नंता आणि मग त्याच्यानंतर मग कोविड आला कोविड हा खूप जणांसाठी वाईट होता पण ॲज एन स्टुडंट म्हणून मी खूप असं त्या गोष्टीला मी युटिलाईज केला असं म्हणता येईल की मग व्हर्च्युअल इंटर्नशिप्स करा किंवा अजून हँड्स ऑन वेबसाईट बनवा प्रोजेक्ट बनवा आणि वेबसाईट बनवून प्रोजेक्ट बनवून मला क्लाउड मध्ये गोडी निर्माण झाली आणि मग त्याच्यामधले मग करत करत लूप होल शोधायला लागलो मी तर आता माझा रिसेंटली पेपर होता स्टँडर्डायझेशन इन क्लाउड कॉम्प्युटिंग तर त्याचं कसं होतं की आता युपीआय जे आपलं आहे तर युपीआय कसं आपल्या सगळ्या बँकांना स्टँडर्डाईज करून ठेवलंय त्यांनी तर तसं क्लाउड मध्ये अजून स्टँडर्डायझेशनच नाहीये म्हणजे आता ओरॅकल वेगळं तुम्हाला काय म्हणतो आपण ऑन डिमांड सप्लाय देत असेल किंवा एडब्ल्यूएस तुम्हाला ऑन डिमांड सर्व्हिसेस वेगळ्या देत असेल तर मग तसं स्टँडर्डायझेशन काहीच नाही तुमच्या इथे तर मग त्याच्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी मग हा एक मी रिसर्च पेपर लिहिला होता <laughs> तर मग तसं करत करत आणि पुस्तकंही लिहिली आता दोन जी लिहिली आहेत ती डिप्लोमा पासून जी सुरुवात झाली ती असं करत करत आता म्हणजे हे खूप सुंदर आहे की कोविडच्या काळात सगळ्या काही ना काही गोष्टी करत होते पण तू त्याचा सदुपयोग करून म्हणजे तुला त्यातनं रिसर्च पेपरपर्यंत आणि पुस्तकं लिहिण्यापर्यंतचा तुझा एक काय म्हणूया खूप छान आणि आता ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण करिअर निवडतो तेव्हा पालकांची साथ सुद्धा खूप महत्वाची असते सो पालकांनी तुला कशी साथ दिली यामध्ये आज म्हणजे डिप्लोमा पासन सपोर्ट करण्यापासून ते आज मी जे बुक्स लिहिले आहेत ते पर्यंत मला आईबाबांनी माझा सपोर्ट केलेला आहे अॅक्च्युली पहिलं बुक लिहिण्यामागे ते दोघंच आहेत म्हणजे माझे आई बाबा सो so, काय झालं होतं पहिले माझं असं होतं की मला एक ब्लॉग बनवायचा होता किंवा एक मला असं न्यूज लेटर टाईप बनवायचं होतं पण ते ओमध्ये अडकतात मग खूपशा गोष्टी असतात की तुमची वेबसाईट नंबर वनला जायला पाहिजे मग तुम्हाला खूप जास्ती ट्रॅफिक मिळतं वगैरे वगैरे तर मग आई बाबा म्हटले की तुला सपोज जर तुला इतकं ज्ञान आहे तर मग तू ते पोरांपर्यंत का पोचत नाही तीन बुक फॉर्म तर मग मी पहिली बुक सेल्फ पब्लिश केली होती आणि मग त्याच्यात बेसिक होतं खूपच की मायग्रेशन कसं करावं त्यानंतर क्लाउडमध्ये खूप सारे सर्व्हिसेस असतात आय आसपास तर ता मग त्याच्यावरती लिहिलं होतं मी आणि करत 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 करत, करत मग आणि रिसर्च पेपर्स लिहिण्यामागचंही पहिला रिसर्च पेपर मी मोस्टली आईबाबांना ऐकून दाखवतो आणि ते दोघेही खूप आवडीने वाचतात की म्हणजे काय लिहिलंयस काय नाही आणि त्यांना ना उत्सुकता खूप असते जाणून घ्यायची की नवीन टेक्नॉलॉजी काय येते रादर माझ्या घरचे चॅट जी पण म्हणजे रिसेंटली आता इतकं ते काय म्हणतो ट्रेंडिंगला आहे ना तो विषय की मग चॅट जीपीटी कसं का असतं काय असतं आता म्हणजे तू हे बोलतोयस त्यामध्ये मला हे लक्षात येतं की तुझे आई बाबा सुद्धा या क्षेत्रात खूप क्युरियासिटीनी म्हणजे ऐकतायत आणि त्यांना जाणून घ्यायचंय शक्यतो टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये एवढ्या जणांना इंटरेस्ट नसतो बट हे बरंच इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळे तुलाही अजून एनकरेजमेंट मिळत असणार आहे क्लाउड कम्प्युटिंग बरोबरच तू मशीन लर्निंग आणि ब्लॉक टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट सुद्धा केलेस तर आम्हाला त्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल मी मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट ऍक्च्युली मी डिप्लोमाच्या लास्ट इयरपासून सुरू केले जेव्हा क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये आलं कारण बेसिकली तुमचं मशीन लर्निंग ए आय किंवा डीप लर्निंग तुम्ही जे कोणते फील्ड घ्या ते सगळे क्लाउड कॉम्प्युटिंग सर्व्हर्सवरती बेस्ट आहेत आता आपण जे रिसेंटली उदाहरण घेतलं चॅट जीपीटीचं चॅट जीपीटी इज चा, बेस्ड ऑन क्लाउड कॉम्प्युटिंग तुमचं ए आय मॉडेल्स ट्रेन करायला चालवायला हे फक्त सर्व्हर जबाबदार आहेत सर्वर डाऊन झाले की तुमचं फेसबुक डाऊन होतं सर्व्हर डाऊन झाले की तुमचं व्हॉट्सअप डाऊन होतं मग सगळे ट्विटरवरती येतात की अरे काय झालं डाऊन झालं का, का सगळं तर ते सगळं क्लाउड कॉम्प्युटिंगशी निघडित आणि मशीन लर्निंग हा इतका फाउंडेशन आहे ना ए आयचा त्याच्यामुळे मशीन लर्निंगचे कोर्स करणं किंवा प्रोजेक्ट करणं हे खूप आत्ताच्या जगात महत्वाचं आहे म्हणजे मी सी एसई स्टुडंट बद्दल बोलतो की तुम्ही ट्रेंडमध्ये राहता आणि तुम्ही तुम्हाला कळतं की हाऊ ए आय वर्क्स कारण ए आय बनवायचं आहे मला ए आय सगळं करा हे करायचं हे बोलणं खूप असं सोपं असतं किंवा हल्ली वेबसाईट पण असे कोडिंग करायला लागत नाही नो कोड वेबसाईट्स असतात हल्ली तर मग तुम्ही एक इनडेप्थ नॉलेज घेऊन तुम्ही मग पुढे आता ए आय बनवलंय पण एआयचा कोणता तरी एक नीश पकडून पुढे पण जाऊ शकतो ना आपण बरोबर तर मग त्याच्यासाठी मशीन लर्निंग शिकायला पाहिजे आता जसं मी म्हटलो की मशीन लर्निंग वरती मी एक प्रोजेक्ट बनवला होता पर्सनलाइज मेडिसिन सिस्टीम तर प्रत्येक माणसाला ऍक्च्युअली त्यातही खूप कॉम्प्लिकेशन असतात की आता कॅन्सरच्या कोणत्या स्टेजला माणूस पोचलेला आहे हे त्याच्याप्रमाणे पर्सनलाइज डेटा सेट हवा आणि खूप काही गोष्टी त्यात कॉम्प्लिकेशन्सही होऊ शकतात पण थोडक्यात एक प्रपोज सिस्टीम अशी होती की आता अमुक अमुक कोणत्या तरी स्टेजला गेला आहे माणूस तर त्याला पर्सनलाइज मेडिसिन्स देऊ किंवा त्याची पर्सनलाइज केअर कशी केली जाईल तर त्याच्यासाठीचा सा प्रोजेक्ट होता आणि दुसरा प्रोजेक्ट होता तो म्हणजे वरती बेस्ड आहे ब्लॉकचेन ही टेक्नॉलॉजी आता खूप ट्रेंडमध्ये म्हणजे तुम्ही ऐकलं असेल तर क्लाउड कम्प्युटिंगच्या अतिशय अपोजिट आहे बरं क्लाउड कॉम्प्युटिंग इज बेस्ड ऑन सेंट्रलाइज सिस्टीम व्हॅर एज ब्लॉक चेन इज बेस्ड ऑन डिसेंट्रलाईज सिस्टीम म्हणजे सेंट्रलाइज म्हणजे थोडक्यात काय की कोणतं ते एक ऑर्गनायझेशन एक आता गुगल म्हणा ॲमेझॉन म्हणा हे त्याच्यावरती कंट्रोल करतं आहे पण डिसेंट्रलाइज ॲप्लिकेशन हे सगळे नेटवर्क But... बेस्ड लिंक्ड आहेत आणि ब्लॉक चेन ही टेक्नॉलॉजी इतकी पुढे जाऊन म्हणजे काय म्हणतो आपण मोस्टली सिक्युअर्ड किंवा अशी जी आपण म्हणतो ती सिक्युरिटी बेस्डमध्ये पण खूप अशी वास्ट होणार आहे आणि क्रिप्टॉलॉजी क्रिप्टोग्राफी त्याच्यानंतर डिसेंट्रलाइज ॲप्लिकेशन्स बनवणं त्याच्यामध्ये खूप वास्ट आहे तर त्याच्यासाठी मी एक प्रोजेक्ट बनवला होता तो म्हणजे सप्लाय चेन आता फोर्जरी होते किंवा चुकीचे प्रोडक्ट्स दिले जातात सप्लाय चेन थ्रू सो माझा एक असं प्रपोज सिस्टीम बेस्ड होती आणि तो प्रूवन प्रोजेक्ट होता की कोणी एकदा मी माझं कुरिअर टाकलं सप्लाय चेन मध्ये की कोणी त्याला हात नाही लावू शकत किंवा काय असतं ना हल्ली की तुमचं दोन दिवसात येणार आहे पण दोन दिवसात येतच नाही किंवा तुम्ही इन्फ्लुएन्सर्स तर बघितलं असेल खूपसे प्रॉडक्ट की चुकीचे देतात आता कितपत खरे कितपत खोटे याच्यात जायला नको आपण पण काय ना की कोणी तुमचं प्रॉडक्ट हॅम्पर नको करायला किंवा कुठून येत कुठून जाते हे तुमचं पूर्ण ट्रान्सपरन्सी हवी बरोबर कारण त्यांचे तीन चार हब्स ठरलेले असतात तेच तुम्हाला दाखवतात हो तर त्यासाठीचा एक प्रोजेक्ट होता आणि रिसेंटली एक प्रोजेक्ट बनवला आहे तो म्हणजे पेपरलेस पूर्ण गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आपण ब्लॉक वरती शिफ्ट करू शकतो तर आता कोणी गेलं किंवा कोणाचं बर्थ सर्टिफिकेट करायचं असेल तर पेपर वर्क खूप लागतो आपल्या इथे आता तरी खूप डिजिटला डिजिटलायझेशन होत पण तरी अजून पेपरलेस कमी का होत नाहीये तर त्याच्या मागचं कारण मग मा तुम्ही ब्लॉक चेनवरती का नाही शिफ्ट करत की एकदा मी केलं एंटर त्याच्यातही ए एआयेतो आता मी सपोज जर आयुष कुलकर्णी म्हणून मला कोणत्या तरी सर्टिफिकेट वरती नाव बदलायचं असेल तर मग मी जेव्हा एंटर दाबीन तर एक फक्त व्हेरिफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं ओव्हरऑल इंडियन डेटा बेसिसमध्ये सगळं चेंज होऊन जाईल हे तर खूपच एक्झॅक्टली सगळं खूप जे चाललंय आता तर ते थोडक्यात आपण मिटिगेट करू शकतो म्हणजे पूर्णच कोणती गोष्ट बंद नाही होऊ शकत पण आपण मिटिकेट करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो तर हा माझा प्रयत्न आहे हे जे आपण म्हणतो खूप फील्ड मध्ये प्रोजेक्ट केले पण हे दोन एम्फोसाइ करायचे होते मला बरोबर आणि हे सामाजिकरित्या सुद्धा आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरणारे आहे अगदी बरोबर तर आयुष तू दोन पुस्तकं लिहिली आहेस आणि काही रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश केले तर त्या रिसर्च पेपर्स आणि पुस्तकांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल नक्की मी जसं सांगितलं तसं मी माझ्या डिप्लोमाच्या सेकंड इयरपासून मी युटिलाईज करायला सुरू केलं आणि थर्ड इयरमध्ये मी माझं पहिलं पुस्तक काढलं आणि पहिल्या पुस्तकाचं सोबत म्हणजे काय म्हणतो ना आपण चॅलेंजिंग येट रिवॉर्डिंग <laughs> थोडक्यात माझी अशी कंडिशन होती सेल्फ पब्लिशिंगच्या वेळेस पहिल्यांदाच बुक लिहित होतो त्याच्यामुळे असा एक्सपिरियन्स नव्हता मग सेवरल युट्यूब चॅनल्स आणि सगळं बघून मग एक कन्सॉलिडेटेड कसं आपण बनवावं जे स्टुडंट्सना मदत होईल तर त्याच्यासाठी मी एक बुक बनवलं होतं आणि सेकंड इयरच्या म्हणजे जे आत्ता पुस्तक लिहिलं आहे मी क्लाउड मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चरवालं तर त्याचा किस्साच थोडासा खूप वेगळा आहे की मी जेव्हा थर्ड इयरमध्ये शिकत होतो माझ्या तेव्हा क्लाउड कंप्युटिंगसाठी आम्हाला एक कोर्स होता तर त्याच्यासाठी आम्हाला काय असं एक कन्सॉलिडेटेड बुक नव्हतं तुम्हाला सेव्हरल रिसर्च पेपर्स वाचा चार पाच पुस्तकं वाचा आणि त्याच्यामधनं तुम्ही आन्सर्स लिहून या पेपरमध्ये तर मग साऊंड काय असं विचित्र करताना ते की म्हणजे परीक्षेच्या आधी इतकं सगळं मी करायचं आणि मग त्याच्यानंतर मग परीक्षा द्यायला जायची याच्यात खूप एक्झॉस्टिव्ह वर्क होतं ते मग त्याच्याऐजी मग एक कन्सॉलिडेटेड बुक बनवली मी त्यासाठी आणि मला जो त्रास झाला तो माझे ज्युनियर्सना नको व्हायला तोच फक्त एक सोलनी मोठं होता माझा मग त्याच्यासोबत मग मी दुसरं पुस्तक लिहिलं आणि दुसरं पुस्तक हे मग मी एक पब्लिकेशन हाऊस सोबत करण्याचा निर्णय घेतला आणि मग रिसर्च पेपर्स तर मी अजूनही लिहितो आणि ते कंटिन्युअसली चालूच राहील माझ्या गोष्टी तर पर्सनलाइज मेडिसिन झालं आता क्वांटम कॉम्प्युटिंगवरती मी एक पेपर लिहिलाय तर क्वांटम कम्प्युटिंगचे क्वांटम कॉम्प्युटिंग हा वास्ट सब्जेक्ट आहे जो अजून बनवतायत क्वांटम कॉम्प्युटर त्याच्यावरती बनवणं हे खूपच कठीण होतं पण माझे जे प्रोफेसर्स होते त्यांनी पण खूप मदत केली म्हणजे प्रोफेसर प्रीती काय मॅम आणि ज्यांच्या सोबत मी क्लाउड कॉम्प्युटिंगचे दोन तीन पेपर लिहिलेत ते म्हणजे माझे डीन मिस्टर मंगेश बेडेकर सर हे अॅज अॅन फर्म सपोर्ट सिस्टीम म्हणून उभं राहतात माझ्या मागे आणि फ्री हँड देतात की तुला जे करायचं ते कर मग त्याच्यात खूपशा गोष्टी येतात मग दोन तीन वेळा बसायला लागतं मग तो रिफ्रेश करायला लागतो कधी कधी पेपर तर क्वांटम कॉम्प्युटिंगच्या रिसर्च पेपरच्या बाबतीत असं होतं की क्वांटम कॉम्प्युटिंगचे सर्व्हिस तुझ्या आणि माझ्या सामान्य माणसासारख्या लोकांकडे नाही आहेत आत्ता तर मग पुढे जाऊन तुम्ही क्लाउड एपीआय बनवून तुम्ही सामान्य लोकांना का नाही देऊ शकत कारण क्लाउड क्वांटम कॉम्प्युटिंग हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे आणि खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आता कॉम्प्युटर सायन्सवाल्या पोरांना माहिती असेल की सेल्समन्स प्रॉब्लेम किंवा पी एन पी प्रॉब्लेम हे जे प्रॉब्लेम्स आहेत पॉलिनोमिअर टाईममध्ये जो सॉल्व्ह होऊ शकत नाही किंवा सॉल्व्ह होऊ शकतो याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक सोल्युशन शोधून आणायला क्वांटम कॉम्प्युटिंग हा खूप म्हणजे मदत करू शकेल आपल्याला पुढे जाऊन क्रिप्टॉलॉजी झालं किंवा रादर हे खूप असं लाऊड थॉट आहे माझा पण हे आपण म्हणू शकतो की पुढे जाऊन कॅन्सरचं ट्रीटमेंट किंवा क्या कॅन्सरचा क्युअर करण्यासाठी पण क्वांटम कॉम्प्युटर यूज करू शकतो आपण कारण आपला जो नॉर्मल कॉम्प्युटर असतो हा बिट्समध्ये चालू असतो वन झिरो आणि जेव्हा आपण क्वांटम कॉम्प्युटरकडे वळतो तेव्हा वन झिरो क्युबिट्स मध्ये चालू असतो म्हणजे जी वन झिरो हे एकत्र एक चालू आहेत तुमचे आणि तो सुपर पोझिशनिंगचा थोडक्यात हा संबंध जोडू शकतो आपण या गोष्टीशी म्हणजे तुम्ही एकाच वेळेला कितीही कितीही प्रॉब्लेम्स मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो थोडक्यात म्हणायला गेलं तर देवदहिनी एक मोठी इन्स्टिट्यूट आहे ज्याचं मला आता रिसर्च पेपर रिव्ह्यूइंग साठी आलेले आहेत आता मी ॲज अन रिसर्च पेपर रायटर पण होतो पण आता पिअर रिव्ह्युअर म्हणून पण मी काम करतो सो so, ते पण थोडस एक आहे प्राऊड मुवमेंट आहे बरोबर आणि हे खूप इन्स्पायरिंग आहे की डिप्लोमाला असून किंवा नंतर शिक्षण घेता घेता तू याच क्षेत्रात exactly, एक्झॅक्टली पण तू हे बघितलंयस का सध्या की पोरं म्हणजे मागच्याच मध्ये मी वाचलं की अकरावी बारावी हल्ली पोरं जास्ती वळत नाहीत कारण त्यांना डिप्लोमाला वयाचं हो, कारण डिप्लोमाला याच्याच वळत आहेत मुलं की हँडस ऑन आणि टेक्निकल नॉलेज जास्ती हवं आहे आता पोरांना आणि ती भूक वाढली आहे कारण आता इतकं कॉम्पिटेटिव्ह जग आहे ना की तुम्ही त्या टेक्नॉलॉजी सोबत अपडेट नाही राहिला ना तर तुम्ही फेकले जाल त्याच्यामुळे मग लोकांना ते खूप असं आकर्षण झालंय की अरे ए आय अरे बाकीची नवीन टेक्नॉलॉजी येते ती शिकू ते करू आणि आता तसं तसं मग आता इन्स्टिट्यूटचे त्यांचा अपडेट करायला लागला थोडक्यात की आता डिप्लोमाला मी जेव्हा होतो तेव्हा म्हणजे माझे, माझे काका किंवा माझे दादा जेव्हा होते तेव्हा त्यांना इतक्या लँग्वेजेस शिकवत नव्हते पण डिप्लोमाला असताना माझे सगळे लँग्वेजेस ऑलमोस्ट शिकवून झाल्या होत्या सी प्लस प्लस हे तर फाउंडेशन आहेत हे तर शिकायलाच पाहिजेत पण पायथन जावा ॲडव्हान्स जावा हे पण शिकवतात हल्ली का कारण तुम्ही पुढे जाऊन कुठेही लॅग नको व्हायला बरोबर आणि किती म्हटलं तरी सी आणि सी प्लस प्लस हे फाउंडेशनच आहेत तुमच्या हि थोडक्यात तुम्ही जे पायथन मध्ये पॅकेजेस वापरतात हे सी आणि सी प्लस प्लस सोली बेस्ड आहेत तुम्ही त्याच्यातच प्रोग्राम करता आणि मग पायथनला देता आणि म्हणजे माझ्याच सारख्या खूप जणांचं होत असेल की पायथन खूपच इझी लँग्वेज आहे म्हणजे हार्डली तुम्ही एक महिन्यात दोन महिन्यात शिकू शकता पण माझं थोडक्यात आहे की तुम्ही सी आणि सी प्लस प्लस शिकल्यानंतर आणि जावाकडे वया बरोबर आत्ता तू म्हणालास की ज्या वेगाने टेक्नॉलॉजी वाढते तर आपल्याला अपडेटेड राहणं खूप जास्त गरजेचं आहे तर पुढे जाऊन तुला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल मला तरी सध्या तरी क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येच पुढे मला झुकाव आहे माझा आत्ता मा तरी आणि मला पोस्ट ग्रॅज्युएट आणि त्याच्या पुढेही रिसर्च पेपर्स लिहिणं मला चालूच ठेवायचं आहे तर क्लाउड कॉम्प्युटिंग एक हा फील्ड आहे ज्याच्यात मला पुढे जायचं आहे आणि क्लाउड कॉम्प्युटिंग करता करताच मला थोडक्यात देशासाठी काही एक एक थी पाँड़ेक्षा थी पाँड़ेक्षा तरी असं देऊन जायचंय मला थोडक्यात की म्हणजे तुम्ही आता डेटा प्रोटेक्शनचा ऍक्ट ऐकला असेल तर डेटा प्रोटेक्शन साठी पण मला काहीतरी क्लाउड कम्प्युटिंग बेस्ड थ्रू कारण डेटा प्रोटेक्शन तुम्ही शेवटी डेटा इथेच ठेवणार तुमचा आणि तो डेटा प्रोटेक्शन ऍक्ट असं म्हणतो की तुम्ही आमचा डेटा बाहेर नाही घेऊन जाऊ शकत इंडियाच्या तर मग त्याच्यासाठी क्लाउड कम्प्युटिंग कुठे कामात येईल आणि कुठे आपण डेटा सेंटरचं एक असं लॉजिक आणि छान एक गायडन्स खाली काम करू शकू ज्याच्यात आपल्या देशाचं नाव मोठं होईल त्याच्यात माझा जास्ती आता कल आहे पुढे जावं वाटतं खूप सुंदर विचार आहे हा की आपण जे काम करतोय त्याचा फक्त आपल्याला नाही तर देशाला किंवा त्याचा फायदा झाला पाहिजे तर तू आता एवढी छान माहिती दिलीस आणि आपले बरेच युवक मित्र जे आहेत ते उत्सुक असणार आहेत या क्षेत्रात यायला तर तू त्यांना काय सांगशील ज्यांना या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकायचंय आणि त्यांना सुद्धा सुद्धा तुझ्यासारखे पॅशनेट आहेत तर त्यांना तू काय सांगशील थोडक्यात मला युथ्सना असं सांगायला आवडेल की बाहेर पडा घराच्या आणि जे काय रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा जास्ती कारण हल्ली काय झालंय ना की युट्यूब आणि बाकीच्या सगळ्या सोशल मीडियावरती इतका अवेलेबल आहे ना oh. रादर प्रोजेक्ट म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पोरं काय करतात म्हणजे रादर मी पण एका काही असाच होतो सो मी एक्सपिरियन्सनी सांगतोय माझ्या की डिप्लोमाला असताना आम्ही युट्यूबवर बघायचो एक पाच सहा तासाचा एक कोर्स असतो त्याच्यात तो, तो सगळं सास ऍप्लिकेशन बनवून सांगतो सास म्हणजे सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस थोडक्यात तर मग तुम्ही पूर्ण तेच कॉपी करून बनवता आणि तुमचा प्रोजेक्ट म्हणून देता तुम्ही याच थॉट प्रोसेसने काम करायला पाहिजे की पहिले तर तुम्हाला शिकायला मिळाचंय आणि तुम्ही रिअल वर्ल्ड लोकांचे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करताय ते बघायला पाहिजे क्लाउड कंप्युटिंग परस्यू करायचं असेल तर मी थोडक्यात हे सांगतो तुम्हाला की कोर्सेस करा प्रोजेक्ट करा आणि मेन म्हणजे ऑन तुम्ही जेवढं वर्क कराल ना तेवढं तुमच्यासाठी आहे आणि कसं आहे ना की पुढे पुढे जात 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 तुम्हाला एका पॉइंटला ना शिकण्याची आवड अजून अजून निर्माण होईल mm -hmm. क्लाउड मध्ये आणि क्लाउड कॉम्प्युटिंग हा खूप वास्ट डोमेन आहे राधर मी पण आता जे दोन पुस्तकं लिहिले आहेत हे बेसिक वरती लिहिलेले आहेत आणि व्हर्च्युअलायझेशन मायक्रो सर्व्हिसेस आणि मायक्रो सर्व्हिसेस व्हर्च्युअलायझेशन हे मी याच दृष्टीने लिहिलेत मुलांसाठी की बेस तयार होईल तुमचा कारण मायक्रो सर्व्हिसेस हे आता खूप म्हणजे चालणारा विषय किंवा थोडक्यात ट्रेंडिंग टॉपिक आहे क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये आता बेसिकली सांगायचं झालं तर एक बिल्डिंग असेल आणि बिल्डिंग तुम्ही एक सर्व्हर म्हणून धरा आणि तुमचं सपोज ई कॉमर्स e वेबसाईट पूर्ण त्याच्यावरच बेस्ड असेल आणि त्याच्यात काय म्हणतो आपण सर्व्हिसेसच सा, असे बायफर गेटेड नसतील तर तुमचं एक सर्व्हर डाऊन झाला तर तुमची अख्खी वेबसाईट डाऊन होऊ शकते <स्थाँगाँ> तर म्हणून तिथे मायक्रो सर्व्हिस जास्ती रोल प्ले करतो तर सर्व्हर्स काय असतं की तुम्ही एक बायफर्गेशन केलेलं असतं की बाबा इलेक्ट्रॉनिक्सचा अमुक अमुक सर्व्हर किंवा बाकीच्याचा अमुक अमुक सर्व्हर होमपेजचा अमुक अमुक सर्व्हर सो तुम्ही जेव्हा होमपेजला अपडेट करत असताल तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सला हॅम्पर करत ते आणि त्याच्यामुळे साऊ साईड डाऊन होण्याचा विषयच येत नाही सो आत्ता मोठी कंपनी ज्याच्यावरती तुम्ही ओ टी टी बघता ती पण टू थाउजंड अँड एट पासून टू थाउजंड अँड टेन पर्यंत स्वतःचे डेटा सेंटर चालवत होती पण मग त्यांना खूप असं ते वास्ट मेंटेनन्सवाला वाटलं मग मा त्यांनी मायग्रेट करण्याचं ठरवलं एक मोठ्या क्लाउड कंप्युटिंग कंपनीला सो मग त्याच्यानंतर मग त्यांचं इतकं ते स त्याच्याच वरती निर्भर होऊन गेले थोडक्यात की त्यांना शेवटी वेंडर लॉक इन वेंडर इन ही खूप फेमस कन्सेप्ट आहे क्लाउड कम्प्युटिंगमधली की तुम्ही कोणता तरी एक क्लाउड सर्व्हिस प्रोवायडर सोबत ठेवायलाच पाहिजे एक डुप्लिके डुप्लिकेसी ठेवायला किंवा थोडक्यात एक थोडक्यात पर्याय म्हणून तुम्ही ठेवायलाच पाहिजे नाहीतर तुम्ही एक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाइडरवरती निर्भर राहिलात तर मग तुम्ही वेंडर लॉक इन होऊ शकता त्याच्यामुळे पोरांना असंच म्हणणं आहे की माझ्या पुस्तकामध्ये मा खूप साऱ्या केस स्टडीज आहेत खूप साऱ्या रियल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही क्लाउड कॉम्प्युटिंग हे ॲज अँड चॅलेंज म्हणून घ्या किंवा काय म्हणतो आपण रिवॉर्डिंग जर्नी म्हणून घ्या <laughs> ती तुम्हाला खूप मजा पण येईल आणि तुम्ही खूप पुढे जाल आणि ज्या पोरांना मध्ये काम करायचं आहे त्यांना मी एकच सांगेन की आता एआय रेस जी सुरू झाली आता त्याच्याबद्दल मी एकच गोष्ट सांगेन की खूपश्या कंपन्या आता त्याच्या मागे धावतात तर त्यांच्यासाठीचे सोल्युशन्स तुम्ही बांधले तर जास्ती तुम्ही फायद्यात राहाल कारण थोडक्यात एक सांगतो गोल्डरेस्ट थेरी आहे जी माझ्या डोक्यात माझ्या म्हणजे खूप अशी जवळची आहे माझ्या की कॅलिफोर्नियन गोल्डरेस्ट मध्ये काय झालं होतं की सगळी लोक गोल्डच्या मागे धावली होती पण पैसा कोणी बनवला जे शोवेल्स विकत होते <laughs> तर आत्ता कंपनी जशी एनविडिया वगैरे झाली तर ते जीपीयूज विकतायत आणि ए आय मॉडेल त्याच्यावरती बनवलं जातंय आणि ए आय मॉडेल त्याच्यावरती ट्रेन होत आहे <laughs> आणि ती मल्टीबिलियन डॉलर कंपनी आणि मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी होती आत्ता तर तुम्ही असे सोल्युशन द्या कारण आत्ता हे आयरएसमध्ये घुसण्यासाठी तुम्हाला प्रचंड पैसा तुम्हाला प्रचंड वेळ आणि प्रचंड तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मोठं पाहिजे तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह जर्नीमध्ये घुसू शकत हे मी कॉर्पोरेट वर्ल्डसाठी नाही तर हे मी स्टुडंटच्या दृष्टीने सांगतोय तर तुम्ही काहीतरी असे प्रोजेक्ट करा जे त्याच्या जवळ असतील बरोबर किंवा त्याच्या निगडीत असतील तर तुम्ही फायद्यात राहाल आणि यू विल बी अ शायनिंग स्टार अँड रायझिंग स्टार इन दिस फील्ड खूपच छान यस yes. आयुष तू आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन यो आम्हाला एवढी छान माहिती दिलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू सो मच आणि मी आकाशवाणीचे खूप आभार मानतो आणि दिशा तुझे पण खूप आभार मानतो यस थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी हियर मित्रांनो युववाणीचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत तुम्ही ईमेलद्वारा पोहोचवू शकता आमचा ईमेल आय डी आहे युववाणी एअर पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ईमेल आय डी पुन्हा एकदा युववाणी वाय यू व्ही डब्ल्यू ए एन आय एअर ए आय आर पुणे पी यू एन ई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची माहिती सुद्धा या ईमेल आय डीवर तुम्ही पोचवू शकता त्यांचा सुद्धा या कार्यक्रमात आम्ही सहभाग करण्याचा प्रयत्न करू तर याचबरोबर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमातून मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार thank <laughs> you